पेडे पेडे, महाराष्ट्र कमजोर होतोय बेशरम लोकय तुम्ही लाज वाटली पाहिजे तुम्हाला हे वाक्य होतं तुरुंगात जाताना बेंबीच्या देठापासून ओरडणाऱ्या संजय राऊतांचं गुलाबराव पाटलाला आता पुन्हा पान टपरीवर बसवा संदीपान भुमरेला मध्ये बसून वडा सांबर सुद्धा खाता येत नव्हतं भाजी विकणाऱ्या प्रकाश सुरवेला परत भाजी विकायला पाठवूया गुवाहाटीमध्ये जागृत कामाख्या देवीच्या मंदिरात बळी द्यायला आम्ही आमचे चाळीस रेडे पाठवले असे अनेक वक्तव्य करून बंड करणाऱ्या चाळीस आमदारांपासून तर पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहापर्यंत प्रत्येकाला शिंगावर घ्यायची तयारी बाळगणारे संजय राऊत सध्या पत्रचार गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात गेले आणि आचार अचानक महाराष्ट्राच्या राजकारणात शांतता पसरली संजय राऊत तुरुंगात गेल्याचं दुःख जितकं उद्धव ठाकरेंना झालं नसेल त्याही पेक्षा जास्त माध्यमांना नक्कीच झालं कारण आता सकाळ सकाळी कोणाची मुलाखत घ्यायची असा प्रश्न जणू त्यांना पडलाच असेल कारण शिवसेनेच्या बाजूने आक्रमक भूमिका घेणारे संजय राऊत आपल्या पक्षाची भूमिका परखडपणे माध्यमांसमोर मांडत होते आता त्यांची पोकळी कोण भरून काढेल असा प्रश्न शिवसेनेला पडलेला असताना आम्ही काय बगलात रेडिओ ठेवतो की कानावर बिडी लावतो की धोत्रावर इन करतो असं म्हणत ही पोकळी मोठ्या प्रमाणात सुषमा अंधारे भरून काढायचा प्रयत्न करताय त्याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे आता उद्धव ठाकरे गटाच्या लेडीज संजय राऊत म्हणून पुढे येत आहे का एकनाथ शिंदे गटाने बी केसी मैदानावर आणि उद्धव ठाकरे गटाने शिवाजी पार्कवर एकाच दिवशी दसऱ्या मेळाव्याचं आयोजन केलं या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार त्याला प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होत मात्र या दोघांच्या भाषणाव्यतिरिक्त दसऱ्या मेळाव्यात अजून एक भाषणाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली ते भाषण होतं सुषमा अंधारेंचं ग्रामीण बोलीभाषेतल्या आपल्या भाषणाने त्यांना श्रोत्यांची मन जिंकून घेण्याचं कसब चांगलंच चौगत असले त्यांचं दसरा मेळाव्याचं भाषण गाजलं आणि तिथूनच उद्धव ठाकरेंकडून त्यांना महाप्रबोधन यात्रेची जबाबदारी मिळाली विशेष म्हणजे या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात एकनाथ शिंदेचा बाले किल्ला अर्थात ठाण्यातून झाली या महाप्रबोधन यात्रेचं उद्दिष्ट काय होतं तर एकनाथ शिंदेंचं बंड कशा प्रकारे चुकीचं आहे त्यांनी मतदारांची फसवणूक केली आहे हे पटवून देण्यासाठी आणि त्यांनी सुद्धा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून तर अमित शहाना धारेवर धरलं बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्यावर सडेतोड टीका तर त्या कलताच आहे पण लोकांच्या मनात गद्दारी झाल्याचं नरेटिव्ह सेट करण्यात सुद्धा त्या यशस्वी होत आहे त्यामुळे बंडखोरी करणारे चाळीस आमदार सुरुवातीला जरी सुषमा अंधारेंना इग्नोर करत असले तरी ना इलाजाने का होय ना त्यांना आता सुषमा अंधारेंना संजय राऊतांसारखं गांभीर्याने विचारात घ्यावंच लागतंय आणि म्हणूनच की काय सुषमा अंधारेंवर मी बोलणार नाही कारण तर केवळ तीन महिन्याचं बाळ आहे तसं वक्तव्य गुलाबराव पाटलांना करावं लागलं सुषमा अंधारे आमच्यामुळे प्रकाशात आल्या अशा टीका सातत्याने त्यांच्यावर झाल्या परंतु या त्या प्रकाश प्रकाश केवळ नावातच आहे बाकी विश्वासघाताचा अंधारच पसरलाय सहा कुंठीला टांगून ठेवलं होतं माय बापाच्या इमानदारीनं मिंधे गटातल्या तमाम लोकांनी आणि त्यांचा मोहरक्या आणि कळसूत्री बाहुल्याचा सूत्रधार असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी सांगावं की खरंच तुम्ही हिंदुत्व जोपासता का असे तिखट आणि खोचक प्रश्न विचारण्याचं काम जे पहिले संजय राऊत करत होते तेच काम आता सुषमा अंधारे करत आहे ठाकरे कुटुंबांवर टीका करणाऱ्या राणे पिता पुत्रांपासून तर किरीट सोमय्यांपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर चालून येणाऱ्या प्रत्येक नेत्याला सध्या सुषमा अंधारेंच्या टीकेला सामोरं जावं लागतंय संजय राऊतांनी मीडियाला मसाला आणि लोकांना एंटरटेन करून जे काम केलं होतं आता तेच काम सुषमा अंधारे कुठलीच चूक न करता अगदी शांततेत करताना दिसून येत आहे संजय राऊत हे राज्यसभेतून खासदार आहेत त्यामुळे लोकांमधून निवडून दाखवा अशा टीका सातत्याने त्यांच्यावर शिंदे गटाने केल्या होत्या तसाच योगायोग सुषमा अंधारेंच्या बाबतीतही लागू होतो दोन हजार नऊ साली त्यांनी परळी मतदारसंघातून पंकजा मुंडेंच्या विरोधात निवडणूक लढवली आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता अजूनही सुषमा अंधारेंचा स्वतःचा मतदारसंघ दिसून येत नाही त्यामुळे येणाऱ्या काळात सुषमा अंधारे शिवसेनेकडून संजय राऊतांसारखं राज्यसभेवर शिवसेनेच्या वतीनं गेल्या तर नवल वाटून घेऊ नका धन्यवाद